या फोर्टीच्या फेस्टिवल व्हेन्यू जे असा ते ईएसजी प्रिमायसीस कला अकादमी एसपीएम स्टेडियम जॉगर्स पार्क मिरामार बीच आयनॉक्स परवरीम एडिशनल आम्ही एड केला एडिशनल 3 स्क्रीन ह्यो परवरीन असतल्यो त्याच्या उपरांत आर्ट पार्क चिल्ड्रन्स पार्क कांपाल ग्राउंड आणि मांडवी प्रोमिनिदाद ओके हंगासर वेगवेगळ्या इव्हेंट्स जे असा ह्या सगळ्या व्हेन्यूचेर जातले. आता पर्यंत करंट रजिस्ट्रेशन तो स्टेटस जो असा विच इज ऑलमोस्ट 5414 पेड रजिस्ट्रेशन हे कन्फर्म झाले असा आणि टोटल 8000 स्टुडंट्स रजिस्ट्रेशन जे असा हे 1837 विच इज अप्रूव्ड सिने एन्थुजिस्टिंग विच इज 4668 विच इज पेड अगेन अँड प्रोफेशनल इज 1553 विच इज पेड एक रजिस्ट्रेशन झाले असा. आम्ही हे फावटी म्हणतात तसे टोटल सीट्स थोडेसे वाढयल्या आणि द टोटल सीट इन्क्रीज फ्रॉम 2538 प्लस वन ओपन एअर स्क्रीन विच इज टू द 3218 पहिली 2538 असले तर सीट इन्क्रीज डाऊन 3218 प्लस टू ओपन एअर स्क्रीन हे फावटी दोन ओपन एअर स्क्रीन एक मिरामार बीचाचेर ओपन एअर स्क्रीन जी असा ती लागतली. फ्रिंज ऍक्टिव्हिटीजान नवीन थोडेशे आमचे सीईओ व्हाईस चेअरमॅन दे हॅव टेकन द इनिशिएटिव्ह अँड न्यू ऍक्टिव्हिटीज दे हॅव इंट्रोड्यूस्ड विच इज द आर्ट कॉलेज ऑफ द गोवा विच इज क्युरेटेड द सेक्शन ऑफ द फेस्टिवल माईल ताज्या उपरांत प्रोग्राम सेट अ चिल्ड्रन व्हिलेज अँड कल्चरल प्रोग्राम इन आर्ट पार्क फूड अँड हँडीक्राफ्ट स्टॉल ऑन द फेस्टिवल माईल एक्झिबिशन ऑन द फिल्म अँड एंटरटेनमेंट स्टेट पॅव्हिलियन वो नवीन कंपोनंट आम्ही ॲड केला फॉर द डिफ फ्रॉम द डिफरंट स्टेट्स दे विल कम अँड दे हॅव देअर ओन पॅव्हिलियन ॲट अ कंपाल ग्राउंड. वेगवेगळ्या तालुक्यांनी फिल्म म्हणजे ऑल द इनॉग्रेशन अँड क्लोजिंग फंक्शन इन ऑल द रवींद्र भवन म्हणजे कुडचड्यार असतले किंवा साखळेत असतले इवन दो मडगाव वास्को ओके हंगासर हे दोन्ही प्रोग्राम्स जे असा हे दोन्ही प्रोग्राम इनॉग्रेशनचं आणि क्लोजिंगचं फंक्शन वो डायरेक्ट दाखवले वयतले आणि बाकीच्या रवींद्र भवनाकडे आम्ही उलाप सुरू केला जे फिल्म स्क्रीनिंग स्क्रीन जे असं स्क्रीनिंग करता हे बी त्यांच्याकडे कॉर्डिनेट झाले जाल्यार थंयसर दाखोवपाची व्यवस्था जी असा हे आम्ही करतले. मिनी मुव्हीज मायना विच इज अ शॉर्ट फिल्म मेकिंग कॉम्पिटिशन्स ऑलमोस्ट गोवन आणि नॅशनल अशा दोन पद्धतीची कॉम्पिटिशन्स जी असा विच इज अ 7 to 9 मिनिट्स फिल्म जी असा हे हे अट्रॅक्शन्स असतले ओके 5 to 7 ओके गोवन फिल्म सेक्शन हो वेगळो इंट्रोड्यूस केला द गोवन प्रिमियर आणि नॉन प्रिमियर सेक्शन हे बी हेतूर घातलेले असा. बजेट ऑफ द इफी पहिलो एस्टिमेटेड बजेट जो आशिल्लो विच इज ॲक्च्युली 24 crores आशिल्लो बट हे फावटी आम्ही सगळे कर्टेल केल्या उपरांत आम्ही सगळे व्यवस्थित केल्या उपरांत तो 18 croresचेर सुमार आयला. आम्ही खंयसरूच क्वालिटीन कॉम्प्रोमाइज करूंक ना खंयसरूच आणि आम्ही काही प्रोग्रामा खातीर जे करतो त्यांच्या खातीर स्पॉन्सरशिप आयोजन केला बट 18 croresचे अप्रॉक्सिमेट बजेट असा.